देशभरातील बंजारा बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचं काल दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दीर्घ आजारानं निधन झालंय. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थांचे प्रमुख होते. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, त्यामुळं त्यांना 17 ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काल रात्री 11:30 सुमारास त्यांचं निधन झालं, त्यामुळं देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे. रामराव महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडुलिंब, दूध आणि फळांचं सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता, त्यामुळं ते फक्त कडुलिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबा माता आणि राष्ट्रीय संत डॉक्टर रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक इथं हजेरी लावत होते. तसंच देशातील अनेक राजकीय नेत्यांचीही या ठिकाणी नेहमीच उपस्थिती असायची. दरम्यान आज सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर वाशिम जिल्ह्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रसंत डॉक्टर रामराव महाराज यांना लोकसमीक्षा परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन.